मंत्री राजेश टोपेंशी बैठक झाली, त्यावेळेस त्यांनी प्रस्ताव दिला का बा महाविकास आघाडीचा मला महाविकास आघाडीमध्ये मला घेण्यात यावा असं. त्यांना घेऊ आपण, तर एम आय एमचा राजीनामा देऊन ते आले तर आपण त्यांना घ्यायला काय हरकत आहे आपल्याला, घेऊ त्यांना आपण. एम आय एम नाही, त्यांना घ्यायला काहीच हरकत, आनंद आहे त्यांनी यावं आणि राष्ट्रवादीच्या ध्येय धोरणानुसार काम केलं तर पवार साहेब त्यांना ताबडतोब घेणार. बघा हे सरकार जे आहे 5 वर्ष उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, म्हणजे सोनिया गांधी, पवारसाहेब आणि उद्धवजी यांचं हे सरकार निश्चितपणे 5 वर्ष टिकणार, म्हणजे टिकणार. आणि 5 वर्षानंतरसुद्धा हे 3 पक्ष एकत्रित लढले तर मला असं वाटतं की भाजपने महाराष्ट्रातली सत्ता विसरायला हरकत नाही. आता हे वारंवार आपल्याला सांगावं लागतं की आता 10 दिवसांनी, आता 15 दिवसांनी, आता 8 तारखेला, मग 15, कारण त्यांनासुद्धा आपले आमदार सांभाळायचे आहेत, त्यांनी पळू नये आणि इंटॅक्ट राहावेत बीजेपीचे आमदार, त्यामुळे हे सगळे जे आहे सांगावं लागतं, नाही तर पळापळ सुरू होते. हो डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.